नमस्कार, वीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून 4 दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. जवळपास 2 वर्षांनंतर होत असलेल्या पवारांच्या या दौऱ्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला असून विदर्भातील नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर या जिल्ह्यांचा दौरा पवार करणार आहेत. विदर्भ राज्य आंदोलन पार्टी व जय विदर्भ पार्टीचे संस्थापक तसेच शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षाचे होते. आज म्हणजेच बुधवारी मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी यशवंत स्टेडियम इथून भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. शहरात जमावबंदी लागू असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे धंतोली पोलिसांनी भाजपच्या 31 नेत्यांसह मोर्चात उपस्थित 2 ते 3 हजार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदनवन पोलीस ठाण्याअंतर्गत एक व्यक्ती आपल्याच मित्राच्या पत्नीवर बलात्कार करत होता. पतीसोबतच्या वादाचा फायदा घेत तो 3 वर्षांपासून हे लज्जास्पद कृत्य करत आहे. पीडितेने पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी राजेंद्रनगर नंदनवन झोपडपट्टी येथील रहिवासी अभय सुरेश जयस्वाल याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूर जिल्ह्यातील मोवाड कोल्हापुरी धरणाचे दार बंद करण्यात आल्यामुळे यंदा परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. अतिवृष्टीमुळे पावसाळ्यात धरणाचे दार बंद करण्यासाठी शेतकऱ्यांनी विनंती केली होती, मात्र अजूनपर्यंत हे दार न उघडल्यामुळे आता शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. प्रचंड ताप, संपूर्ण शरीरातील जखमांमुळे किडनी आणि इतर अवयवांना इजा झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला 107 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मेडिकलमधील डॉक्टरांनी स्टीव्हन्स जॉन्सन सिंड्रोम, टॉक्झिक एपिडर्मल नेक्रोलिसिस या त्वचा आणि तोंडाचा आजार असलेल्या 15 वर्षीय किशोरचे प्राण वाचवले. सावनेर शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवरील केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक करणाऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय मुख्य रस्त्यावरील बँक, रुग्णालय, भाजी मार्केट तसेच इतर विभागांच्या कार्यालयांसमोर करण्यात येत असलेल्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. हायकोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुका आता 18 डिसेंबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ज्या वकिलांनी सभासद शुल्क भरलेले नाही त्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत शुल्क भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. फी भरल्यानंतर सभासदांची नावे मतदार यादीत नोंदवली जातील. चिखली शहरात मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास एका इलेक्ट्रॉनिक साहित्याचे दुकानावर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी तलवारीने व्यापाऱ्याचा गळा कापून दुकानातील रोकड घेऊन ते पसार झाले. काल जी चिखली शहरामध्ये रात्री जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने माननीय SP सर, माननीय अडिशनल सर यांनी स्वतः व्हिजिट केले, त्याचप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत आम्हा सर्वांना. त्याच्या अनुषंगाने जवळजवळ 5 टीम्स आम्ही तयार केलेल्या असून सायबरच्या काही टीम आहेत, LCBच्या काही टीम आहेत, पोलिटिशनच्या काही टीम आहेत आणि इतर पोलिटिशनच्या अशा 4 ते 5 टीम आम्ही वेगवेगळ्या दिशेला पाठवलेल्या असून लवकरात लवकर आपण आरोपीचा शोध घेत आहोत. त्याचबरोबर आपल्या सर्वांना पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की सगळ्यांनी शांतता राखायची आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं 100% प्रयत्न करून आरोपींना तात्काळ अटक करत आहोत. अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांना अटक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पोटे म्हणाले की अमरावती शहराला काश्मीरचं स्वरूप देण्यात आलं असून शहरातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद केल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. मोठ्या प्रमाणात इंटरनेट बंद करून ठेवलेला हे काश्मीर नाही अमरावती. आज पोरांचे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात एक्झाम आहेत, काही लोकांना प्रश्न पेपर सोडवायचे आहे, काही लोकांना वेगवेगळे फॉर्म भरायचे आहे. आज या ठिकाणी इंटरनेट बंद करून ठेवलं, काश्मीर सारखी भूमिका या ठिकाणी तयार केलेली आहे असं होता कामाने. आज मी प्रामुख्याने या ठिकाणी एवढंच सांगेल की आज हिंदू ज्याप्रमाणे आपण पेटलेला पाहिला
तो फक्त आम्ही हिंदूंनी फक्त काळी दाखवलेली आहे, अजून काळी मारलेली नाही आहे. जर काळी मारली तर तुम्हाला सांगतो हा हिंदुस्थान पेटल्याशिवाय राहणार नाही. प्रामुख्याने मी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सांगतो की तुम्ही हिंदूंना चिरडू नका. जर हिंदूंना जर तुम्ही चिरडलं तर आम्ही तुम्हाला एक सांगतो, तुमचं आम्ही काही ठेवणार नाही. आज हिंदूंच्या घरात जर आपण गेलो तर त्यांच्या घरात साप मारायला काळीसुद्धा सापडत नाही. पण त्या दिवशी आम्ही पाहिलं अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरामध्ये प्रामुख्यानं स्वयंभू स्वतः सगळे हिंदू या ठिकाणी उतरले होते, सगळे व्यापारी या ठिकाणी उतरले होते. प्रामुख्याने स्वतः हा अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा विकास याच्या अर्थ जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने पहिल्यांदा इतका जबरदस्त बंद आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि तुम्हाला एक सांगतो सर, असंच चालत राहिलं जर या ठिकाणी मुस्लिमांवरती जे काही आहेत, जे एदा आपली अकादमी रजा अकादमी जी आहे त्यावरती जर बंधन घातलं नाही या महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सांगतो असंच चालत राहणार आहे. हिंदू हा शांतवादी आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे सुद्धा जाणून घेतलेलं पाहिजे की आपण जर कुठल्या वेळेस एखाद्याला चिमटा घेतला त्याशिवाय हिंदू जागृत होत नाही. पण आज हिंदू जागृत झालेला आहे हे प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अशोक चव्हाण मित्र परिवार व शेतकऱ्यांच्या नावाने 300 कोटी रुपयांचे नामी बेनामी व्यवहार झाले असून पुन्हा एकदा आयकर खात्याने बुलढाणा अर्बन नागरिक पतपेढी नांदेड धर्माबाद शाखेची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या 4 दिवसात नांदेड धर्माबादला जाणार असल्याची घोषणा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. अशोक चव्हाण मित्र परिवार नामी बेनामी बँक अकाउंट एंट्री कर्ज आणि त्यात बुलढाणा अर्बन नागरिक पदपेढीचा नांदेड धर्माबाद शाखेचा दुरुपयोग करणं पुन्हा एकदा आयकर खात्यातील चौकशी सुरू आहे. 300+ कोटी रुपयाचे व्यवहार हे स्पष्ट होत आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत्या 4 दिवसात नांदेड धर्माबादला जाणार. बुलढाणा जिल्ह्यात मागील काळात बरेच मोबाईल चोरी होण्याच्या घटना घडत असता बुलढाणा पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले. आरोपीच्या सांगण्यावरून औरंगाबाद येथे सर्च केले असता 18 मोबाईल जप्त केले असून एकूण 22 मोबाईल, 36 सिम कार्ड व 2 मेमरी कार्ड जप्त केले आहे. 4 दिवसापूर्वी आमचे DB पथकाने पेट्रोलिंग दरम्यान एक संशयित इसम, ज्याचं नाव वैभव नारायण आडोळे, हा राहणार आहे मोर्शी तालुका अमरावतीचा, त्याला ताब्यात घेऊन त्याला या मोबाईल संदर्भात विचारपूस केली असता त्याने जवळपास सुरुवातीला 5 ते 6 मोबाईलची कबुली दिली. त्याला गुन्ह्यात अटक केल्यानंतर अजून अधिक चौकशीमध्ये त्याने आता जवळपास 22 मोबाईल या ठिकाणी काढून दिलेले आहे. त्याने जे औरंगाबादला ज्याच्याकडे विकले होतं तो उमेर खान औरंगाबाद यालासुद्धा या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. असे या गुन्ह्यामध्ये एकूण 22 मोबाईल आणि 37 सिम कार्ड या तपासामध्ये जप्त करण्यात आलेले आहे. आणि अजूनही या गुन्ह्यामध्ये 5 ते 6 मोबाईल अजून मिळण्याची शक्यता आहे.
एसटी संपा संदर्भात गुणरत्न सदावर्ते सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर यांनी राज्यपालांची भेट घेतली. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील 28 तारखेपासून बंद पुकारला आहे. मात्र शरद पवारांची ही सरकार त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. राज्यामध्ये 28 तारखेच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी संपावरती गेलेले आहेत आणि 10 तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व डेपोतील प्रतिनिधी आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येनं बसून आहेत. तरी सुद्धा हे शरदचंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेलं हे सरकार त्या आंदोलनाच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघत नाही. जवळपास 36 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि काल तर अक्कलकोटमधून एसटी स्टँडमधून जी खाजगी गाडी भरली ती गाडी सोलापूरकडे जाताना 5 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आणि असं असताना या संपातून मार्ग काढण्याऐवजी या संपामध्ये फूट कशी पडेल, कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण कसं निर्माण होईल, कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा देणं, कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या धमक्या देणं असले प्रकार राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत. म्हणून राज्याचे पालक म्हणून माननीय महामहिम राज्यपाल साहेबांना आज आम्ही भेटलो. या शिष्टमंडळामध्ये माननीय सदाभाऊ खोत, ॲडव्होकेट गुणरतन सदावर्ते साहेब, ॲडव्होकेट जयश्री पाटील मॅडम आणि आमच्या महिला 5 कर्मचारी आम्ही सगळ्यांनी राज्यपाल साहेबांची भेट घेतलेली आहे आणि राज्यपाल साहेबांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की तुम्ही या राज्य सरकारला बोलाव, त्यांचे अर्थमंत्री, परिवहन मंत्री, परिवहन सचिव यांच्याकडून माहिती घ्या की काय पद्धतीनं काम चालू आहे. इतके दिवस संप चालू असताना हे सरकार काय करतंय अशी मागणी आम्ही केलेली आहे. गुणरतन सदावर्ते साहेबांनी तिथं अशी भूमिका मांडली की आदिवासी लोकांना एसटीशिवाय प्रवासासाठी कुठलंही वाहन नाही आहे आणि गेल्या 17-18 दिवसापासून एसटी बंद आहे, तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही राज्यपालांच्याकडे येते. तर तुम्ही या बाबतीमध्ये ताबडतोब एक ऑर्डर काढा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. उस्मानाबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेतील मॅनेजर शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी वैयक्तिक विमा घेण्यासाठी बळजबरी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे केली. खासदार निंबाळकर यांनी त्वरित याची दखल घेत सहाय्यक निबंधकासह बँक शाखा गाठून शाखाधिकाऱ्याला जाब विचारला व या प्रकरणाची चौकशी करून दोषी बँक कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कलेक्टर साहेबांवर देऊन कलेक्टर साहेब चालते यांच्यावर ऍक्शन घेईल. साहेब आपला फोन न घेऊ द्या, आमचं एवढंच म्हणणं आहे की आणि साहेब काय करा, त्यांचे कर्ज प्रकरण जेवढे ह्यांनी वाटप केले त्या कर्ज प्रकरण वाटप केलेल्या मध्ये किती लोकांची नाही 10,000 रुपये ना. विश्वनाथ पवार आणि विशाल कोरे, तुकाराम कोरे हे 2 शेतकरी दारूर या ठिकाणचे, तालुका उस्मानाबाद, SBI ब्रांचमध्ये त्या ठिकाणी पीक कर्ज घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी तिथले जे मॅनेजर आहेत ते जे शेतकरी तिथून पीक कर्ज घेत आहेत त्या शेतकऱ्यांना 10,250 रुपये कंपल्सरी त्यांचा हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली मिळालेल्या कर्जातनं पैसे कपात करतो. मी त्या मॅनेजरला, डेप्युटी मॅनेजर जे आहेत कांबळे साहेब, त्यांना मी विनंती केली की माझा फोन घ्या म्हणून, पण त्यांनी काय फोन स्वीकारला नाही. त्याच्यानंतर बँकेच्या मॅनेजर बरोबर पण त्यांना पण विनंती केली की फोन घ्या म्हणून, तरी पण फोन स्वीकारला नाही. शेवटी मी स्वतः आमचे DDR AR आणि ते सगळे शेतकरी आम्ही तिथं बँकेच्या मॅनेजरकडे गेलो आणि त्यांना विचारणा केली की हे काय पद्धत आहे नेमकी. तेव्हा असं निदर्शनास आलं की जे शेतकरी त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्ससाठीचे 10,250 पैसे द्यायला तयार होत नाहीत त्या शेतकऱ्याच्या पीक कर्जाची फाईल त्याच्या तोंडावर मारायचा प्रकार त्या संबंधित डेप्युटी बँक मॅनेजरकडनं त्या ठिकाणी झालेला दिसला. आणि हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर मी DDR साहेबांना विनंती केली की तुम्ही बँकेच्या माध्यमातून जेवढे पीक कर्ज वाटप झालेत आणि जेवढ्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स त्यांचे कपात करून घेण्यात आलेत त्या सगळ्याचा जबाब नोंदवा की त्यांच्या मर्जीप्रमाणे पैसे कपात करून घेतलेत का, त्यांना नाइलाजानं अडवणूक करून की तू हेल्थ इन्शुरन्सचे पैसे दिले तरच तुझं पीक कर्ज देतो अशा पद्धतीनं सांगून त्यांचे पैसे कपात केलेत ह्याचं व्हेरिफिकेशन करा, त्याची चौकशी करा आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई करा ही माझी क्रमांक 1 ची मागणी आहे.
दुसरी मागणी आहे की ज्या पद्धतीनं शेतकरी बँकेकडे कर्ज मागायला जातो, आज हे सगळे शेतकरी त्यांच्या बँकेत जातात, कर्ज घेतात, त्याच्यावरचं पैसे भरतात, म्हणून ह्या बँका चालू आहेत. सरकारनं ह्यांना एवढे मोठ्या पगार देऊन इथं बसवलंय त्याच्यासाठी की सर्वसामान्य शेतकऱ्याची सोय व्हावी, त्याला कर्ज मिळावं, त्याला पतपुरवठा व्हावा, ह्या भावनेतनं हे काम असतंय. अशा परिस्थितीत मला वाटतंय कालच सुप्रीम कोर्टानं SBI कर्मचाऱ्यावर ताशेर ओढलेत. त्याच्यात स्वतः त्या ठिकाणी सुमोटो त्या ठिकाणी कोर्टानं निरीक्षण नोंदवलंय की कर्मचारी येणाऱ्या ग्राहकाला व्यवस्थित वागणूक देत नाही. मला वाटतं त्याचीच अनुभूती आज उस्मानाबाद या ठिकाणी सुद्धा आलेली आहे. आणि जे कोणी, माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये जर शेतकऱ्याच्या पीक कर्जाच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं त्यांना दिलेले कर्जाच्या पैशातनं जर हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली किंवा इतर कुठल्या नावाखाली जर त्यांचे पैसे कपात केले जात असतील तर निश्चितपणे त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. 99-60-62-57-77 माझा नंबर आहे, या क्रमांकाला संपर्क साधा. निश्चितपणे तुमचे पैसे तर परत द्यायलाच लावू, पण त्याचबरोबर त्या बँकेच्या माणसावर सुद्धा कारवाई करायला. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील 2 वर्षांचा पीक विमा अद्याप मिळालेला नाही, तो मिळावा यासाठी शेतकरी नेते भाई गंगाभीषण ठावरे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. याची दुसरी सुनावणी उच्च न्यायालयात 14 जानेवारी रोजी होणार आहे. या आत्ता सध्या जे ॲग्रीम बोनस मिळाले विम्याचं, ते मधी जुलैमध्ये जूनच्या पुढं 1 महिनाभर पाऊसच पडला नाही आणि आम्ही 9 ऑगस्टला मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसवर की 2020-21 विमा आणि यावर्षी जे पाऊस न पडल्यामुळं एखाद्या समजा मोटरसायकल आहे तिचा ॲक्सिडेंट झाला, तिचा जर काच फुटला तर विमा कंपनी काच भरून देती. मग आम्ही कृषी आयुक्ताला हे केलं की बाबा आमचा 1 महिना झालं शेतकऱ्याच्या पिकाला पाऊस नाही, मग आता आम्ही तो विमा तर भरलेला आहे, मग त्याची जबाबदारी कोण? कारण त्याची उत्पादन क्षमता कमी झाली, त्याच्यामुळं त्यांनी कृषी आयुक्तांनी आदेशच दिले कंपनीला की 25% ॲग्रीम बोनस देण्यात यावं. आता पुन्हा पाऊस काळ जास्त झाल्यामुळे ती पुढची अजून काय होणार आहे ते विमा कंपनीला द्यावाच लागणार आहे. आणि गेल्या वर्षी 2021 जो विमा होता त्याच्यासाठी आम्ही गेल्या 1 जुलैला बैलगाडी आंदोलन, बैलगाडी एकट्यानेच बैलगाडी नेली करोना असल्यामुळे, आणि का विमा सुरू झाला 1 जुलैला विमा भरायला सुरुवात होती, पण तो 17 जुलै आम्ही मोर्चाकडे 17 जुलैला झाला. त्याच्यानंतर 7-10 मी पाऊस पडल्यानंतर कंपनीत गेलो आणि निवेदन दिले की आमच्या पाऊस जास्त झाला आणि आमचे पंचनामे स्पॉट पंचनामे करावेत. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबरला बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायत पुढं ग्रामपंचायत पुढं शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं. दुसरा 1 जूनला महिला शेतकऱ्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायत पुढं निवेदन दिलं आणि 1 जुलैला 1 गाव चुलबंद आंदोलन केलं आणि 9 ऑगस्टला आम्ही मोर्चा काढला की आम्हाला विमा देण्यात यावा आणि त्याची तावत होतं. त्यावेळेस 4 तारखेला आम्ही पिटिशन दाखल केलो, त्याची तारीख 4-10 होती. तर 4-10 काल मी कोर्टात गेलो, त्या 4-5 दिवसापूर्वी तर तारीख पडली की 14-1-2022 हायकोर्टानं तारीख ठेवली आणि मला वाटतं त्यावेळेस पोस्टवर आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त. गडचिरोली येथे तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणाऱ्या पोलीस पथकाचे प्रमुख हे बीड जिल्ह्यातील सुपुत्र आहेत. त्यांच्या कामगिरीने बीड जिल्ह्यासह मराठवाड्याची मान उंचावली आहे. सोमय मुंडे यांचे आजोळ बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईचे असून मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील देलगुरचे आहे. मराठवाड्याच्या या भूमिपुत्राच्या कामगिरीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयाने देखील घेतली आहे हे विशेष. वास्तविक सोमयला लहानपणापासूनच युनिफॉर्मची आवड होती, त्याबद्दल त्याचं कमालीचं आकर्षण होतं. त्यामुळे त्याने प्राथमिक शिक्षण देगलूर येथील शाळेत झाल्यानंतर सातारा सैनिक स्कूल येथे 6वी आणि 7वीमध्ये प्रवेश घेतला. तेथे 2 वर्ष काढल्यानंतर त्याची निवड देहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज येथील एका राष्ट्रीय संस्थेत त्याची निवड झाली होती. आणि मिलिटरी बॅकग्राऊंड असल्यामुळं त्याला पोलिसी वर्दीचं लहानपणापासूनच आकर्षण होतं आणि काहीतरी धाडसी कारवाई करावी असं त्याच्या स्वभावातच रुजलं गेलेलं, त्या मिलिटरी कॉलेजमध्ये रुजलं गेलं होतं. परंतु SSC झाल्यानंतर डोळ्यात थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं त्याला ते कॉलेज सोडावं लागलं आणि नंतर त्याने पवई येथील मुंबई येथील जगप्रसिद्ध IIT पवई येथून MTech प्रशिक्षण घेतल्यानंतर तो त्याने IPS होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरचा त्याचा प्रवास बहुतेक आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्याच्या धाडसी कारवाईबद्दल सर्व देशभरातून अभिनंदन. औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील N7 परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल वितरित करण्यात आल्याने मंगळवारी सायंकाळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आज ठीक 5-5:30 आमचे अन्नधान्य वितरण अधिकारी श्री मेंडके साहेब यांना
दूरध्वनीवरून माहिती कळाली की रिलायन्स पेट्रोल पंपावर N7च्या रिलायन्स पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल मिळत आहे, त्यामुळे त्यांनी लगेच मला तिथे चौकशीसाठी पाठवलं. मी विलास सोनवणे, पुरवठा निरीक्षक, तिथे स्वतः जाऊन चौकशी केली, पंचनामा केला आणि ते पेट्रोलचे एक एक लिटरचे 3 सॅम्पल घेतले आणि हे सॅम्पल घेऊ आता आपण प्रयोगशाळेला पाठवणार आणि त्याचा जो अहवाल येईल त्या अहवालानुसार त्याचे दोषी असल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जळगाव जिल्हा केळीच्या नावाने ओळखला जातो, तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळींची लागवड केली जाते. मात्र केळीला भाव मिळत नसल्याने केळी उत्पादक करणारे शेतकरी चिंतेत सापडला आहे. केळी 500-550 भावाने दिली, तो पण चांगला माल, एक नंबर माल. शेतकऱ्यांना परवडतोय का? तर शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही, घरून पैसे टाकावं लागतात, काहीच परवडत नाही, खर्च पण निघत नाही. लागलेला खर्च पण निघत नाही, एकदम वाईट परिस्थिती. व्यापारी काय भावाने मागताय? व्यापारी 400 पासून ते 500 पर्यंत मागतोय, त्यांना झगडून मग 600 पर्यंत आणावं लागतंय. शेतकऱ्यांना परवडत नाही, शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 9व्या स्मृतिदिनानिमित्त चोपडा तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. आज समस्त हिंदुस्थानातील, महाराष्ट्रातील शिवसैनिकांचे आराध्य दैवत मान्य हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आज 9वा स्मृती दिवस आहे. त्यानिमित्ताने चोपडा शहरातील पूर्ण शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी या सर्वांनी आज बाळासाहेबांना वंदन, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये वंदन केलं आहे. आणि साहेबांबद्दल सांगायचं एकच, जरी आज साहेब आपल्यामध्ये नसले तरी साहेबांचे विचार हे आमच्या मनामध्ये आहेत. आणि माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला नाही, संघटना निर्माण केली नाही, बाळासाहेबांनी विचार निर्माण केला आणि त्या विचाराचे मावळे तयार केले जे कधीही संपू शकत नाही. कारण ज्या पक्षाचा मावळा हा शिवसैनिकांसारखा असतो त्या पक्षाला कधीही नुकसान होऊ शकत नाही असे शिवसैनिक बाळासाहेब तयार करून गेले आहेत. आणि बाळासाहेब जरी आज जगात नसले तरी बाळासाहेब या प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहेत. पक्षामध्ये आमदार, खासदार येत राहतात, जात राहतात, मंत्री येतात जातात, पण पक्षाचा कार्यकर्ता जो झेंडा घेऊन उभा असतो तो जोपर्यंत रस्त्यावर पक्षाचा झेंडा घेऊन उभा आहे त्या पक्षाचा विजय हा निश्चित रूपाने होत असतो. आणि तेच मावळे पक्षाचे झेंडे घेणारे शिवसैनिक बाळासाहेबांनी तयार केले आहेत आणि ते असे शिवसैनिक रस्त्यावर गल्लोगल्ली आहेत. म्हणून आज शिवसेना हा मजबूत, म्हणून आज शिवसेनेच्या मुख्यमंत्री माननीय आमचे उद्धव साहेब ठाकरे आज विधानसभेवर जाऊन मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. हे बाळासाहेबांचेच आशीर्वाद आहेत आणि यांचे आशीर्वाद, यांचे विचार या शिवसैनिकांच्या मनात नेहमी राहतील. कारण इतरांसाठी आहेत 1760, आमच्यासाठी फक्त हिंदू हृदय सम्राट. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी उपस्थित होते. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांचा आज स्मृतिदिन, त्यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी वरणगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक बंधू उपस्थित आहेत. बाळासाहेबांचा स्मृतिदिन साजरा करावा असा हा जो संकल्प आहे हा वास्तविक पाहता एक पद्धत म्हणून केला जातो आहे. बाळासाहेबांची स्मृती आणि आठवण सर्व शिवसैनिकांसह सर्व महाराष्ट्रीयन जनतेला रोजच येत असते. बाळासाहेब नित्य सदैव आमच्या सर्वांच्या स्मृतीत, आपल्या सर्वांच्या स्मृतीत आहेतच, परंतु रीतिरिवाजाप्रमाणे आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन असा मोहरा झाला नाही पुढे कधी न होणार. या महाराष्ट्राच्या भूमीत मराठी माणसासाठी आपलं आयुष्य वेचणारे आणि मराठी माणसाला या मराठी भूमीत न्याय देणारे
बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रासह देशासाठी भरपूर काही केलं. कार्य करीत असताना बाळासाहेबांनी आपल्या विशिष्ट पद्धतीने कार्य करून शिवसेनेची स्थापना करून शिवसेना वाढवली आणि त्या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं आहे. बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज त्यांचे पुत्र माननीय श्री उद्धवजी साहेब ठाकरे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे 2 वर्षापासून कारभार पाहत आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये शिवशाही अवतरण्यासाठी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज उद्धवजी साहेब ठाकरे मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि सर्व आमदार खासदार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अशाच पद्धतीनं बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसेनेचं कार्य समाजसेवेचं जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे ते 80% समाजसेवेचं कार्य बाळासाहेबांच्या शिकवणीतून आम्ही सर्वजण करत आहोत याची ग्वाही देतो आणि याच बाळासाहेबांच्या शिकवणीतून चालणे आणि समाजकार्य करणे बाळासाहेबांच्या आणि उद्धवजींच्या आदेशाने हेच आज खरी बाळासाहेबांना शिवसेनेच्या वतीने आदरांजली ठरेल. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.